UPSC-च्या तक्रारीनंतर पूजा खेडकरांविरोधात दिल्लीत गुन्हा. निवड रद्द का करू नये आणि पुढच्या परीक्षांना बंदी का घालू नये अशी UPSC-ची कारणे दाखवा नोटीस. पूजा खेडकर 72 तासांनंतर वाशिमच्या शासकीय विश्रामगृहाबाहेर. पूजा खेडकर आजच दिल्लीला रवाना. भाजपा आता रोज सकाळ संध्याकाळ प्रतिक्रिया देणार. सकाळी 9 वाजता आणि दुपारी 4 वाजता बोलण्यासाठी 10 बड्या नेत्यांची टीम जाहीर. विभागवार बोलायलाही 20 जणांची टीम. विधानसभेला काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक जागांवर दावा करणार. काँग्रेसच्या बैठकीत चर्चा. आज संध्याकाळी कोअर कमिटीची महत्वाची बैठक. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे आक्रमक. निधी फक्त कागदावरच राहतो म्हणत केली कागदपत्रांची फाडाफाड. मायक्रोसॉफ्ट विंडोजमध्ये मोठा तांत्रिक बिघाड. जगभरात बँक हवाईसह अनेक सेवांचा खोळंबा. स्पाइस जेट आकाशाची विमानसेवा बाधित तर इंडिगोची 200 विमानं रद्द. उद्या सकाळी 10 पासून कठोर आमरण उपोषण सुरू करणार. मनोज जरांगे उपोषणावर ठाम. सरकारनं मागण्या मान्य कराव्या. जरांगेंची मागणी. शरद पवारांची आणखी एक मागणी निवडणूक आयोगाकडून मान्य. ट्रम्पेट चिन्ह निवडणूक आयोगानं गोठवल्याचा पवार गटाचा दावा. विशाळगडावरच्या अतिक्रमणविरोधी कारवाईला हायकोर्टाची स्थगिती. भर पावसाळ्यात कारवाई का केली असा सरकारला सवाल. लंडनहून आलेल्या वाघनखांचं साताऱ्यामध्ये अनावरण. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये भव्य सोहळा. उद्यापासून पाहता येणार वाघनख. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.